कोविड एकोणीसशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारनं दोन एप्रिलला आरोग्य सेतू ॲप सुरू केलं होतं या ॲपवरून ब्ल्यूटूथच्या माध्यमातून रुग्ण शोधणं आणि हॉटस्पॉट किंवा अधिक रुग्णसंख्या असलेले भाग ओळखण्यात मदत होत आहे सरकारनं आता हे ॲप मुक्त स्रोत सॉफ्टवेअर केलं आहे म्हणजेच हे ॲप तयार करण्यासाठी वापरलं गेलेलं सॉफ्टवेअर जनतेला बघण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे सरकारी ॲप मुक्त स्रोत म्हणून करण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे त्यामुळे या ॲपबाबत संपूर्ण पारदर्शकता सुरक्षितता आणि व्यक्तिगत गोपनीयता या सर्वांबाबत कुठलाही संभ्रम उरणार नाही येत्या दोन आठवड्यात या सॉफ्टवेअरचं आय ओ एस व्हर्जन मुक्त स्रोत म्हणून आणलं जाईल आणि त्यानंतर सर्व्हर कोड देखील खुला केला जाईल अशी माहिती नीती आयोगाचे कार्यकारी प्रमुख अमिताभ कांत यांनी दिली आहे सध्या अकरा कोटीपेक्षा जास्त लोक हे ॲप वापरत असून ते बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे कोरोनाचा शोध घेण्यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरत आहे